देशाबाहेर लपलेल्या काळ्या पैशाबाबत नेहमीच उलटसुलट चर्चा ऐकायला मिळते. मात्र या पैशांबाबत आता धक्कादायक खुलासा पुढे आला आहे. अत्यंत गोपनीयतेने काम करणाऱ्या पनामाच्या मोसेक फोनसेका कंपनीची महत्वाची आणि गोपनीय कागदपत्रे लीक झाल्याने ही माहिती पुढे आली. या कागदपत्रांनुसार कर चुकवेगिरी आणि संपत्ती लपविणाऱ्यांमध्ये बिग बी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, इकबाल मिर्ची, डीएलएफचे केपी सिंह आणि अदानीच्या मोठ्या भावासह इतर तब्बल 50 दिग्गज मंडळींचा समावेश आहे. आयसीसी T20 मालिकेत भारताला अंतिम फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. मात्र या स्पर्धेत प्रत्येक वेळी भारताला मोलाची साथ देत एक हाती सामना काढणाऱ्या विराट कोहलीला आपल्या कामाची पावती मिळाली आहे. विराट कोहली याला मालिकावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देशात 5 राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याची सुरुवात पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यापासून झाली. दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. देशात एकूण 4 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश असे मिळून 5 राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगाल मधील 18 तर आसाम मधील 65 मतदारसंघांमध्ये निवडणूक होत आहे. थोडा महसूल बुडेल, पण दुष्काळग्रस्त भागात दारूबंदी करा, कारण दुष्काळामुळे नापिकी, कर्ज आणि पाणी यामुळे दुःखी असलेल्या शेतकऱ्याला दारू जवळ करावीशी वाटते. ज्या नशेतच तो बैलाच्या गळ्यातला कासरा आपल्या गळ्यात अडकवतो. हे थांबवायचे असल्यास दारूबंदी करायला हवी, अशी भावनिक साथ ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी एका कार्यक्रमात घातली. भरधाव कारने एकाच कुटुंबातील व्यक्तींना दिलेल्या धडकेत एका 5 वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय, तर इतर लोक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबईतील ओशिवरा परिसरात घडला. संदीप कोळेकर असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव असून अपघात झाला तेव्हा संदीप कोळेकर सोबत त्याची आजी, आजोबा आणि आई देखील होते. कोळेकर कुटुंबीय आनंदनगरच्या रस्त्यावरून आपल्या घरी परतत होते, त्यावेळी रस्ता क्रॉस करताना एका 4-चाकी कारने या कुटुंबास जोरदार धडक दिली.